बंदे के लिए शिवराय तर कसा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आहे संकष्टी. तर संकष्टीला नाश्ता म्हणून आई आज बनवणार आहे भोपळ्याचा हलवा म्हणजे डांगर. तर ते तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर आता आई डांगर खिचून घेते पूर्ण. आपला डांगर आता खिचून झालाय पूर्ण आणि आई आता टाकेल काय काय तूप. आता तूप टाकतील. वैशालीने दिले तुझे. त्याला काय गरम करते का आता कामाला वरती बसू दे. तर आपण घेतलंय काजू बदाम खवा आणि साखर. आता पूर्ण त्याच्यातच मिक्स करून घ्यायचा. आता याचं काय करशील मिक्स करते काय तुपात मिक्स करून घेतो तो घातलून घेतो काय. तर आता पाच सहा मिनिटं मिक्स करून घ्यायचा तिथे आणि गरम करत ठेवायचा. बरोबर नाही येतं म्हणजे मला पण येतं भाजून घेते काय. तर मस्त असा आता मस्त मिक्स झाला आहे आणि त्याच्यानंतर टाकू आपण साखर काजू बदाम टाकतो काय. ओके काय वेलची टाकली का. काय खवा खवा किती पाव किलो ना. खवा तर पहिल्यांदा बघितलं मी कधी बघितलं नाही. आज आई बोलतं खवा टाकायचा बोलतं त्याच्यात मस्त लागतं. तर आता साखर टाकायची. आता साखर टाकून किती वेळ ठेवायचं याला शिजवत. 5-10 मिनिटं. चला तर आपण आता परत 10-15 मिनिटं ठेवू त्याला शिजवत. तर पूर्णमध्ये मस्त साखर वगैरे मिक्स होईल आणि त्याच्यानंतर बघू आपण टेस्ट कशी लागते. दिसतं त्यालाही भारी वास पण जाम भारी येते. चला तर आता 5-10 मिनिटांनंतर आपण पूर्ण घेऊ आणि त्याच्यानंतर सगळं रेडी झालेलं असेल. आपण तेव्हा चेक करू मस्त टेस्ट वगैरे करू कशी लागते तुम्हाला पण दाखवतो. तर मंडळी 10-15 मिनिटं शिजून आपला झाला गाजराचा करतोय भोपळ्याचा हलवा. आता आपण ट्राय करू. अगोदर गॅस बंद करू आणि शिजलाय मस्त वाजतं मस्त येतं. आता ट्राय करतो कसा लागतं. गॅस बंद केली. गरम गरम डाळ टाकलं भाजलो मस्त लागतो. टेस्ट पण भारी आहे. कारण खावा टाकला ना त्याच्यामुळे जास्त चव लागायला लागली. तर तुम्ही पण खावा टाका मस्त लागतो. तर मंडळी आताच आपण भोपळ्याचा हलवा खाला मस्त पैकी आणि आता संध्याकाळची पण सोय. दीर्घ निसाचं काम चालू आहे आणि संध्याकाळी अजून एक बाबाचा फेवरेट केवला
केवल्याची पण भाजी आम्ही बनवणार आहोत आमटीला. भाजी काय बोलू मग, तुला फेवरेट आहे ना तुझा केवला, आवडतो ना तुला बघा का बा आवडतो हो बघा कसा केला खात आहे. जा बाबाला केला घेऊन ये, जा बाबाला तब्येत बनवायची आहे. बाबा जिमला पण जाशील ना आता केली काहून वजन वाढतं केला खाल्ल्यावर मग जिमला बघजा कॉलनी बोली बेटा मस्ती हो आई शपथ दरवाजा तीन चार तोडलेलं जुन्या घरांच आहे जा ना. बाबा किती तब्येत होती तुझी, तरी पण 150-200 किलो असेल ना तू. हा ना मला जुनी लोक गावान कधी कधी भेटायची ना, तुमचं बोलतं जुन्या घराचं तीन चार बोलतं दरवाजा तोडलं तीन चार वेळा बरं का, तुमच्या आजाशी तब्येत जाम होती बोलत ना बाबा. फोटोन दिसती तब्येत दोन फोटोन तब्येत किती 500 किलो होता एक फोटो तुझा. आता मला सांग का बाबाची पहिले तब्येत किती होती, तरी पण माझी बोलतो पहिले तब्येत काय बघशील बोलतो यो असला बोलतो थोडीफार होती तरी पण किती होती अंदाज. अरे फोटो आहे ना बघ ना फोटो न तू काय बाबा फोटो बघ जा बघल्यान मी फोटो अशी केस पक्क ना एपी एपी केस का आणावं पहिले पण केस नव्हते बॉबी देवल सारखं केस बाबाचा बघून नंतर बॉबी देवलने तसं केस काढलं ना बाबा. काय सांगत जुना बॉबी देवल माहितीये ना. तर बाबा तुम्ही पहिला पिक्चर कधी बघलेला सांग मला. हा लगीन झाल्यावर गेलता ना पिक्चर बघायला, चाकडा घेऊन गेलता डेंजर काम ना. कुठला पिक्चर बघायला डोंगरावली गेलता काय गाईस. तर आमचे बापूचं नाव कसा ठेवला तो बाबा तुम्हाला आता सांगेलच, तो पिक्चर बघायला गेलता बाबा आणि आई. तर चल तर पिक्चर आता काय सीन होता का बापूचं नाव तुम्ही रमेश ठेवला. हा सांग सांग नाही सांग बोल. मी तर वटण हा रमेश रमेश कोण पिक्चर आण काय कोण हिरो 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 का कोणतरी होता पण रमेश रमेश बोलत होता. बाबा पिक्चर बघायला गेलता आईला घेऊन तेव्हा त्या पिक्चर आण हिरो होता का विलन होता तो रमेश रमेश बोलत होता बोलतो डोंगरावली येत होता डोंगरावलीत ना डोंगरावली धावत धावत रमेश रमेश करत होता. बाबा जेव्हा पिक्चर बघायला गेलता तेव्हा आमचा बापू 1-2 महिन्याचाच होता तेव्हा नाव पण नव्हता ठेवला. तेव्हा बाबा पिक्चर तेव्हा त्यानं रमेश रमेश बोलत होता तेव्हा बापूचं नाव रमेश ठेवला घरी येऊन. त्या बाबाला तेव्हा जाम आवडलेलं बरोबर ना बा. हा निरा लागला हिरो कोण होता त्या पिक्चर सांग ना हिरो कोण होता आता विसरलास. शाकडा कोणता नेलता काय बोलतो मस्त तुझी हरकत होत ना सर अट्टे तांबड बैल होता पांढरा ना तांबडा ना काय छोट्या दादाला काय सांगता टीचर दादा जातो नाचत बसून राहतो अभ्यास नाही करत कसलं खुश होत. तू अभ्यास करशील नाही हो हो करशील ना कसा करशील कसा असतो तू कसा कसा दादा असत बसतो कसा येडा काय येतो तू येतो येतो. तर आमचा आता शेट उठले मस्त पैकी काय बच्चू काय झाला रडतय रडतय आई आईनी मारला तुला कधी हो का आताच मारला चल आईला मारू चल नको आई का मारला कोणी मारलं सांग आई तर नाव सांगत गेले ना. गाईज तर गणपती बाप्पासाठी मोदक बनवतात आले या दोघी हे बघू शकता. आणि आई बनवते काय बनवत आई वरण भात त्याच्यात काय वरण आहे काय दाल आहे. चलो तर आज आम्ही वरण भात खाणार बिरडा आणि काय केवला बनवत आहे काय
अटकेवला नाही भेटणार, आज वरण भातच खावा लागेल. काय रे, काय 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 झाला? आई मारते, मारू दे. तू आगावपणा करशील मग मारील ना आई. रागावला रागावलास तू? अरे 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 कुठे बोला तो? ए ए साप 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 काबरला. चल आगाव. फायनली आपले मोदक आणि हे दिव्य तयार झालेत. किती मस्त दिसतात ना. आलू 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 अजून जाम राहायचे आपल्याला बाबा. आलू खोकला नको येऊन देऊ. आता आम्ही जेवायला बसतो. सगळे जेवायला बसल्यात आम्ही जेवून घेतो आणि आता